आणि यानंतर बुलेटिनमध्ये आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात झटपट. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील विद्यार्थी वसतिगृहात 150 बेड्सचं अद्ययावत कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं. पालिकेनं आशिया फाउंडेशनच्या सहकार्यानं हे कोविड केअर सेंटर सुरू केलंय. सांगलीत कोविड सेंटरमधल्या पोषक आहाराची एका रुग्णाला चटक लागली, त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतरही तो सेंटर सोडायला तयार नव्हता. चिकन खाल्ल्याशिवाय इथून जाणार नाही असा अजब हट्टच या रुग्णानं धरला. कोरोना काळात आवश्यक असलेल्या हेल्थ केअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यासारख्या क्षेत्रांचं 20,000 युवकांना प्रशिक्षण मिळणार आहे. विविध 36 अभ्यासक्रमांमधून येत्या 3 महिन्यात हे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. मुंबईत नव्यानं झालेल्या सोमय्या, मालाड आणि कांजूर इथली कोरोना केंद्र खासगी तत्वावर चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत. त्यासाठी मनपानं निविदा जाहीर केल्या. आयसीयू, ऑक्सिजन आणि सर्वसाधारण खाटांसह बालकांच्या 250 खाटा सुद्धा खासगी तत्वावर चालवण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले. पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांना बाहेर काढलं जाणार आहे. केवळ मानाच्या 10 पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनाच पंढरपुरात राहता येणार आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात 17 ते 24 जुलैपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. त्यापूर्वी भाविकांना बाहेर काढण्यासाठी सर्व मठ आणि धर्मशाळांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कोल्हापुरातील जीवनावश्यक दुकानं सोडून इतर सर्व दुकानं दुपारी 4 वाजेपासून पुन्हा एकदा बंद होणार आहेत. राज्य सरकारनं 5 दिवसांसाठी कोल्हापूर शहरातली दुकानं सुरू ठेवायला परवानगी दिलेली, पण याबाबत पुढचा आदेश आलेला नाही, त्यामुळे 4 नंतर दुकानं बंद करावी लागतील. कोरोनासोबतच आता झिका या व्हायरसची सुद्धा भारतात एंट्री झालेली आहे. केरळमध्ये आतापर्यंत 13 जणांना झिकाची लागण झाली आहे. त्यात एका गर्भवती महिलेचा सुद्धा समावेश आहे. रुग्णांचे नमुने पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात आले. टोकियोमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय. या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी ऑलिम्पिकसाठी स्टेडियमवर प्रेक्षकांना बंदी घातली आहे. 23 जुलैला ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा आहे, मात्र हा सोहळा टीव्हीवरच बघण्याचं आवाहन त्यांनी लोकांना केलंय. गुरुवारी टोकियो शहरात 896 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात लसीकरण पुन्हा एकदा मंदावलंय. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडीत लस टंचाईमुळे आज लसीकरण बंद आहे. आठवड्याभरात दुसऱ्यांदा बीएमसीकडील लस साठा संपलाय, त्यामुळे सध्या ज्या खासगी हॉस्पिटल्समध्ये लस आहे तिथे पेड लसीकरण होईल. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे